राज ठाकरे एकनाथ शिंदे युती करणार, मनसे नेत्यांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ. महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या नाट्यमयी घडामोडीनंतर राज्याच्या विराजकीय वर्तुळात दररोज चर्चा पाहायला मिळत आहेत. शिवसेनेतील अंतर्गत बंडानंतर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा वारंवार कानावर येत होत्या, पण सध्या राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे युती करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशातच आता याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. युतीबाबत राज ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील, तसेच ते मराठी माणसाच्या हिताचा निर्णय घेतील असं संदीप देशपांडे म्हणालेले आहेत. अशातच आताचे मुख्यमंत्री भेटतात, आधीचे मुख्यमंत्री भेटले नव्हते असं म्हणत संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, मुळात विषय असा आहे की आताचे मुख्यमंत्री येऊन भेटतात तरी आधीचे जे मुख्यमंत्री होते ते भेटायचेच नाहीत कोणाला. जे काही महाराष्ट्राचे प्रश्न असतील, जनतेचे प्रश्न असतील, ते सन्माननीय राज ठाकरे यांच्याकडे घेऊन जातात. त्याच्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळतो, मार्ग निघतो. शेवटी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठीच आपण सर्वजण राजकारणात आहोत, त्यामुळे ती गोष्ट करण्यासाठी भेट होत असेल तर त्यात वावगं नाही. मुळात विषय असा आहे की आत्ताचे मुख्यमंत्री निर्णय भेटतात तरी आधीचे जे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते ते भेटायचेच नाहीत कोणाला. आणि जे काय महाराष्ट्राचे प्रश्न असतील, जनतेचे प्रश्न असतील, असन्मान्य राजसाहेब ते घेऊन जातात मुख्यमंत्र्यांकडे. त्याच्यावर सकारात्मक कसा प्रतिसाद मिळतो, मार्ग निघतो. शेवट जनतेचे प्रश्न मांडण्यासाठीच आपण सगळेजण राजकारणात आहोत, त्यामुळे ती गोष्ट करण्यासाठी जर भेट होत असेल तर त्यात काही वावगा नाही. दुसरा प्रश्न राहिला युतीचा. मला असं वाटतं राजकारणात कधी काय होईल हे काय आज सांगता येणार नाही. 2024 पोटात काय घडलं आहे हे कोणाला माहिती, पण याबाबतचा जो काही निर्णय असेल तो सन्माननीय राजसाहेब योग्य वेळ घेतील आणि तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल आणि मराठी माणसाच्या हिताचा असेल. परंतु कालपासून म्हणजे जसं शिंदे यांच्या मंत्र्यांना विचारणा केलेली असतं, त्यांचंही अशाच पद्धतीचं मत आहे की राज ठाकरे हा हिंदुत्ववादी चेहरा आहे, मराठी माणसाचा चेहरा आहे आणि शिवसेनेचा सुद्धा कायम अजेंडा हाच राहिलेला आहे. हेच दोन मुद्दे राहिलेले. मुळात असं आहे की सन्माननीय राजसाहेबांकडे बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा आहे. वास्तूचा वारसा असेल काही लोकांकडे, पण विचारांचा जो वारसा आहे तो सन्माननीय राजसाहेबांकडेच आहे. आणि बाळासाहेबांचे विचार, त्यांची महाराष्ट्राबद्दलची स्वप्न, त्यांची हिंदुत्वाबद्दलची असलेली कास, मला असं वाटतं ही जर कोणामध्ये असेल तर ती राजसाहेबांमध्ये आहे आणि तिचं या सगळ्या जनतेला अपील होतं. आणि मला असं वाटतं की कुठलंही राजकारण करत असताना मराठी माणसाला किंवा हिंदुत्वाला यश मिळालं पाहिजे, हा प्रत्येकाचं हे धोरण असलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.